नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरी युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो कॅप ऍप्लिकेशन फॉर एल एल बी थ्री इयर ऍडमिशन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस अनाउन्समेंट मध्ये आपण पाहत असताल रजिस्ट्रेशन फॉर कॅप ऍप्लिकेशन हॅज बिन एक्सटेंडेड टील दहा जुलै दोन हजार तेवीस ज्या विद्यार्थ्यांनी कॅप ऍप्लिकेशनच्या या प्रोसेसमध्ये सहभागी झाले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही गुड न्यूज आहे दहा जुलैपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांचे अद्याप पावेतो रजिस्ट्रेशन झालेले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांना दहा जुलैपर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे तुमचे जर काही डॉक्युमेंट अपलोड करायचे बाकी असतील तर दहा जुलैपर्यंत ते तुम्ही अपलोड करू शकता बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आणि मेसेज येत आहे की सर आमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही त्याचबरोबर महाराष्ट्राचा रहिवासी दाखला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आता दहा जुलैपर्यंत ही मुदत मिळणार आहे या संपूर्ण प्रक्रियेला दहा जुलैपर्यंत वेळ मिळालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे जर जातीचा दाखला नसेल किंवा जातीचं वैधता प्रमाणपत्र नसेल त्याचबरोबर महाराष्ट्राचा रहिवासी दाखला नसेल हे संपूर्ण कागदपत्रे तुम्ही आता दहा जुलैपर्यंत काढू शकता त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो नोटिफिकेशनमध्ये एक्स्टेंडेड कॅप स्केड्यूल आपल्याला पाहायला मिळणार आहे यावर जर आपण गेलात तर आपल्याला एंटायर स्केड्यूल पाहायला मिळणार आहे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप टेन्टेटिव्ह स्किड्यूल फॉर एल एल बी थ्री इयर कोर्स अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री टू थाउजंड ट्वेंटी फोर नोटीस एक्सटेन्शन टू रजिस्ट्रेशन यामध्ये कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर एम एस ऑब्लिक ओ एम एस कॅन्डिडेट सव्वीस जून ते दहा जुलै ही तारीख वाढलेली आहे दहा जुलैपर्यंत कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर एन आर आय ओ सी आय पी आय ओ एफ एन एस अँड सी आय डब्ल्यू जी एस या विद्यार्थ्यांकरता चोवीस जुलैपर्यंत ही तारीख वाढलेली आहे त्याचबरोबर ई स्क्रुटनी ऑफ अपलोडेड डॉक्युमेंट्स अँड फील्ड इन ॲप्लिकेशन फॉर्म बाय द ई व्हेरिफिकेशन टीम ही तारीख वाढलेली आहे बारा जुलैपर्यंत त्याचबरोबर ई स्क्रुटनी ऑफ अपलोडेड डॉक्युमेंट्स अँड फील्ड इन ॲप्लिकेशन फॉर्म बाय द एक्सपर्ट कमिटी फॉर एन आर आय कॅन्डिडेट्स ती आहे अठ्ठावीस जुलैपर्यंत तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सी ई टी सेलने आपल्याला येथे एक नोट दिलेली आहे नो फर्दर एक्स्टेन्शन विल बी गिवन आफ्टर टेन जुलै कॅन्डिडेट शूड टेक अ नोट ऑफ धीस विद्यार्थी मित्रांनो दहा जुलैनंतर कोणत्याही प्रकारचं एक्सटेन्शन तुम्हाला दिलं जाणार नाही अशी नोट घेण्यास सी एटी सी एलने सांगितलेलं आहे कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग स्केड्यूल विल बी कम्युनिकेटेड टू द रजिस्टर कॅन्डिडेट्स व्हेरी सून कॉलेजचं ऑप्शन फॉर्म तर स्किड्यूल लवकरच आपल्याला या अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही त्याचबरोबर यावर्षीचं नॉन क्रिमियल सर्टिफिकेट नाही त्याचबरोबर रहवासी दाखला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे दहा जुलैपर्यंत ही वेळ मिळालेली आहे तो पावे तो तुम्हाला संपूर्ण कागदपत्रे मिळवायची आहेत आणि सी टीच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करायची आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे अद्याप तो रिझल्ट लागलेले नाही अशा विद्यार्थ्यांकरताही दहा जुलैपर्यंत ही मुदत मिळालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर लॉ सी टी थ्री इयर आणि लॉ सीई टी फाईव्ह इयरची तयारी करत असताल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर डॉक्युमेंट अपलोड करण्यासंदर्भात त्याचबरोबर रजिस्ट्रेशन करण्यासंदर्भात जर तुमच्या काही समस्या असतील तर व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो